कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. साहेब बाळा मला माफ कर, तुझ्या त्या परिस्थितीला नकळ म्या कारणीभूत होते. नाही आई, तुझी चूक काही नाही. माझ्या वडिलांनी त्यांचं लग्न झालं ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली नसती तर तू त्यांच्या कधी वाट्यालाच गेली नसतीस का? ह्याच्यात तुझी चूक नाही. काय केलंस हे सगळं? काय मिळालं तुला? बरोबर केले तिने. मुक्ताच्या रूपाने तुमची आई आली, तिने तुम्हाला बोलायला सांगितलं असं समजा ना. तुमच्या मनात इतके वर्ष ज्या गोष्टी दडून राहिल्या होत्या त्या बाहेर आल्या, मोकळे झालात तुम्ही. अजून एक गोष्ट मागू. आता आणखीन काही मागू नकोस, फार अवघड होऊन बसेल. अवघड नाही, ते अपूर्ण राहिले ना, ते फक्त पूर्ण करायला सांगते. हात जोडून विनंती करते, एकदा गा. नाही ते शक्य नाही मला. अहो असं काय करताय, गा ना प्लीज. दादा एकदा एकदा गा ना. अहो छान वाटेल तुम्हाला. मला जमणार नाही. होईल दादा, अरे होईल, तू प्रयत्न तर करून बघ, सगळं होईल. गा तू दादा खरंच एकदा गा ना, बघ सगळेच म्हणतात. अरे हो दादा प्लीज दादा, शांत बसा, शांत बसा. मला माहित होत हेच हेच घडणार, हेच असंच घडणार. आधी हात धुऊन मागे लागायचं, मनामध्ये दडवलंय ते बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा, सगळं सांगून झालं की मग आता गा 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 म्हणून मागे लागणार. माहित होत मला मी नाही गाऊ शकत. एक शेवटचं सांगतो तुम्हाला सर्वांना, यापुढे मला गा म्हणून कोणीही आग्रह करायचा नाही, कधीच नाही. काही ते झाडाखाली राहणार आहेत काय? चला घरी, आता जातो मी एकटाच. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.